विकासाच्या बाबतीत बोलाल तर मी माझ्या गावात फक्त त्यांचा 5 लाखाचा फंड आलेला आहे 5 वर्षात. ताईंचा आता पैसा सुमित्रा वाहिनी आता नवीन आहेत राजकारणामध्ये आणि त्यांना पण नवीन संधी दिली पाहिजे. एकाच घरामध्ये त्यांच्यात लढत होती आहे. त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये खरं तसं पाहिलं तर त्यांनी एकत्र बसायला पाहिजे नव्हतं. सुप्रिया मला म्हणजे कसं आहे माहिती का, मुलांना जाताना सासूला लांब पडायचं म्हणून सायकल वगैरे दिल्या त्यांनी. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये यंदा हाय व्होल्टेज लढत रंगली आहे. पवारांची सून विरुद्ध पवारांची लेक अर्थात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना होतोय. बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. यंदा राजकीय समीकरण बदलल्यामुळं खडकवासला विधानसभेतला जनतेचा कौल निर्णायक ठरणार आहे. याच निमित्ताने खडकवासला विधानसभेतील जनतेच्या मनात नेमकं काय सुरू आहे, सुनेत्रा पवार की सुप्रिया सुळे इथं कोणाचं पारडं जड आहे, ऐकूयात मतदार काय सांगतायत. दादा विकासाच्या बाबतीत दादांचा आम्हाला अभ्यास आहे किंवा दादा जे काम करतात ते आम्ही आता पाहिलेले जे गेले 15 वर्षापासून जे खासदार आहेत ह्यांनी कधी खाली म्हणजे ग्राउंड लेवलला येऊन त्यांना आजपर्यंत कार्यकर्ताही माहिती नाही की जो कार्यकर्ता त्यांच्यासाठी काम करत होते. आणि दुसरं म्हणजे विकासाच्या बाबतीत बोलाल तर मी माझ्या गावात फक्त त्यांचा 5 लाखाचा फंड आलेला आहे 5 वर्षात. मग शेवटी आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच चालणार ना, म्हणजे विकासाचा मुद्दा किंवा कामाच्या बाबतीतच आम्ही आमचं मत नोंदवणार आहे. घड्याळाचं राहील तर एक नवीन उमेदवार म्हणून आम्ही त्यांना संधी पण देणार आहोत. दादांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याकडे पाहतो कारण दादांची जी काम करण्याची पद्धत आहे ती कदाचित वहिनींनाही त्याचा अनुभव आहे आणि वहिनी काही नौख्या नाही आहेत. म्हणजे जेव्हा आम्ही त्यांचं आता परिचय पत्र पाहतो वाचतो तर 2006 पासूनच कामाच्या स्वरूपात त्यांच्या म्हणजे बारामतीमध्ये त्यांचं बचत गटाच्या माध्यमातून काम चालू आहेत. नौख्या असल्या तरी नौख्या उमेदवाराला एक संधी द्यावी म्हणून आम्ही ह्यावेळेस घड्याळाबरोबर राहू. सुप्रिया सुळे ती कामं चांगली केली होती त्याच्याबद्दल आणि तेही का म्हणजे निवडून आल्यानंतर तेही कामं करू शकतील असं आम्ही म्हणत नाही, पण त्यांनी पहिल्या होत्या कामं केलेली आहेत. अजून त्या निवडून यायच्या, निवडून आल्या तेही कामं करतील. का आता चुरशी जेवल किंवा काय आपण मतदानावर अवलंबून आहे. माझा अंदाज म्हणजे चुरसच होणार काही. शेवटी मतदान लोकांच्या कळीवरती आहे. बरोबर आहे का नाही, आता तुम्ही कुणाला देणार, मी कुणाला देणार, कुणी तसं काही सांगू शकतो का? हां बरोबर आहे काय, तसं काय आपण सांगू शकतो नाही का? मतदानावरती अवलंबून आहे की लोकांवरती अवलंबून आहे. ताईंचा आता पैसा सुमित्रा वाहिनी आता नवीन आहेत राजकारणामध्ये आणि त्यांना पण नवीन संधी दिली पाहिजे. आणि आता ताई कशा पण ते 15 वर्ष खासदार म्हणून आपल्या भागामध्ये आहेतच, त्यामुळे आता थोडंसं नव्यांना बी संधी दिली पाहिजे आपण. कसं दादांचं खूपच म्हणजे ह्या भागामध्ये खडकवासला मतदारसंघामध्ये दादांचं बी आणि ताईंचं बी जसं होते ना तसं आता दादांच्या ह्याच्यामध्ये कसं दादांनी जेवढं काम केले त्यामुळे दादांका मी जास्त फोकस देणार आहे ना. हो निर्धार पक्का घड्याळ आहे तेच. एकाच घरामध्ये त्यांच्यात लढत होतीये. त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये खरं तसं पाहिलं तर त्यांनी एकत्र बसायला पाहिजे नव्हतं किंवा त्यांनी एकत्र राहायला पाहिजे नव्हतं, पण ते राहिले नसल्यामुळे कार्यकर्त्यांना थोडं प्रॉब्लेममध्ये निर्माण झालेलं आहे. आणि कार्यकर्त्यांच्या पुढे एक असा प्रश्न निर्माण झाला की आपण कुणाकडे जायचं. परंतु आता आमच्यासारख्या जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी आम्ही ठरवलं की बाबा चला आता दादांच्या बरोबर राहण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे. आणि मी या गावचा माजी सरपंच आहे आणि आमचे बरेचसेच कार्यकर्ते दादांच्या बरोबर आहेत. सुनेत्राताईंचं स्वागत झालेलं आहे आमचं. आता आमचे 1-2 कार्यक्रम आता आम्ही घेतलेत. गोरे बुद्रुकला शांताईमध्ये आम्ही खेळ पैठणीचा हे कार्यक्रम घेतला. जवळजवळ 2-2.5 हजार महिला त्या ठिकाणी उपस्थित होत्या. सुनेत्राताईंना चांगल्या प्रकारचं या परिसरामध्ये चांगल्या प्रकारची साथ आहे. दादा गेले 30-32 वर्ष जिल्ह्यामध्ये काम करत असताना राज्यमंत्री असल्यापासून आज उपमुख्यमंत्री राज्याचे आणि विकासाच्या दृष्टीने दादा आज पूर्ण जिल्ह्यामध्ये विविध विकास कामं या ठिकाणी त्यांनी आणलेली आहेत. जनता काय करेल मला माहीत नाही, पण आम्ही सर्व तरुण कार्यकर्ते आहेत किंवा महिला सगळ्या आहेत त्या आम्ही जवळ दादांच्या पाठीमागे उभे आहोत. सुप्रिया मला म्हणजे कसं आहे माहिती का, मुलांना जाताना सासूला लांब पडायचं म्हणून सायकल वगैरे दिल्या त्यांनी. म्हणून आम्हाला वाटतं त्यांना मध्ये, परंतु आम्हाला म्हणजे काहीतरी ओळख पाहिजे होती पूर्वीची वगैरे. आता ओळख असून काय म्हणजे असं होतं ना, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी एवढी ओळख पुरेशी आहे की हो आहे, पण तरी सुद्धा आम्हाला कसं वाटतंय की बाबा ह्यांनी आम्हाला काहीतरी केलं, ह्याच्या पुढे काहीतरी करतील काय करतील काय, थोडंफार अजून मुलांना काय सुविधा वगैरे पुरवतील किंवा काय. बरोबर आहे, मग सुप्रिया सुळे करतात तेवढं.
आता ह्याच्या पूर्वी दिले, ह्याच्या पूर्वी आता बघूया भावसाहेबांमध्ये कोण वरचढ ठरल तसं आम्हाला तर वाटतं सुप्रिया देशमुख. कामाचा भाग बघितला, देशाचा विचार केला. कामाचा आज आजीदादा कसे का हे असताना पण वेळ प्रसंगी ते देशाच्या दृष्टिकोनातून भाजपच्या मदतीला धावून गेलेत. कडळ येणं काळाची गरज आहे, देशाची गरज आहे, आणि आम्ही ते आणणार आणि हे मी मतदार राजा ठरवणार. पण तुतारी जावंच दबलेलंच आहे, तर दाबायची काय आता मला वाटत नाही गरज आहे. वातावरण तर आम्हाला मोदीचं तिसऱ्यांदा यायला पाहिजे असं वाटतंय की त्यांनी त्यांच्या कारा 10 वर्षाच्या ह्याच्यामध्ये चांगली कामं झाली आमच्या भागात. हा, रस्ते झाले, पाणी, बाकी लाईट, हे ते सर्व व्यवस्थित झालेले. आम्हाला दादाच आले पाहिजे, भाजपचा पक्ष झाला पाहिजे महाआघाडी. ताईंचं काम आहे या भागात, सुप्रियाताईंचं. तीन वेळा स्टँडिंग खासदार आहेत त्या. तसं आता मतविभागणी तर होणार शेवट राष्ट्रवादीची लढत तर होणार का असून, कारण हा भाग समान चालू शकतो दोघांना. पारडं बघता तसं आहे ना, म्हणजे माझ्या म्हणण्याने आहे ना की एक आपण जनसामान्यातून विचार केला तर नवीन दमाच्या नवीन उमेदवाराला नवीन खेळाडूला आपण संधी दिली पाहिजे. कारण आपण काय म्हणतो की बाळकडू हे नेहमी घरातच मिळतं असंही काही नाही की सुनेत्राताई पहिल्यांदा उभे राहिल्यात म्हणून त्यांना काय माहीत असेल. ते घरातूनच राजकारण त्यांचं हे आहे आणि त्यांनी जो आपल्यासाठी महिलांसाठी जर होम मिनिस्टर जो कार्यक्रम घेतला होता त्यांच्या कार्याची मती त्यांनी सांगितली. निदान त्यांच्या ग्राउंडला लेवलला त्यांनी महिलांना भरपूर बचत गटाच्या मार्गातून, घरगुती व्यवसायातून बरंच म्हणजे त्यांनी मदत केलेली आहे आणि मार्गदर्शनही केलेलं आहे. सुनेत्राताईंची ओळख आहे ना खऱ्या अर्थाने आम्हाला दादांच्या आणि रुपालीताई चाकणकरांच्या माध्यमातून होतीये खरं म्हणजे. आणि विकास हा तिथूनच सुरू होतोय.